नमस्कार, सहारा प्रणाम। सहारा समय मुंबईच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी प्रशांत। एक नजर टाकूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। स्थानिक नागरिकांच्या सोयी सुविधांचा कोणताही विचार न करता मुंबईत MMRDA तर्फे सरधोपटपणे बांधल्या जात असलेल्या स्कायवॉकला आता स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागलेला आहे। मुंबईच्या मुलुंड उपनगरातील प्रस्तावित असलेल्या 3 स्कायवॉकना स्थानिकांनी विरोध केल्यानं या प्रकल्पांना राज्य शासनाला अखेर स्थगिती द्यावी लागलेली आहे। येथील स्थानिक नागरिकांनी या आंदोलनाला आलेल्या यशाचं श्रेय सहारा समय मुंबई या वाहिनीला दिलेलं आहे। बँकेकडून भलमोठं कर्ज घेऊन मुंबईमध्ये MMRDA करवी राबवली जाणारी स्कायवॉकची योजना निवडक ठिकाणी वगळता इतर ठिकाणी स्थानिकांच्या रोषाला बळी पडतीये। मुंबई उपनगरातील मुलुंड परिसरामध्ये देखील 70 कोटी रुपये खर्च करून RRT रोड, JN रोड आणि मुलुंड पूर्व इथं स्कायवॉकचं काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र स्थानिकांनी या स्कायवॉक विरोधात आंदोलन करून वेळोवेळी आपली नाराजी प्रकट केली। या प्रत्येक वेळी सहारा समयानं स्थानिकांना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मदत केली आणि अखेर या मुलुंडच्या स्कायवॉकच्या कामकाजाला सरकार करवी कायमस्वरूपी स्थगिती देण्यात आली आहे। स्कायवॉकचे जे नियम असतात ते 60 फीटच्या रोडवर ही स्कायवॉक करायचे असतात आणि 6 फीटच्या त्याचे पिल्लर असतात। त्याच्याबद्दल 100 जास्त झाड आहे तिथे आहे, आणखी वर्षापर्यंत आहे, तो झाडला कटिंग करायला लागेल। चोरीचा प्रॉब्लेम आहे, ही स्कायवॉक कोणी यूज करत नाही। पेडिस्ट्रेनला प्रॉब्लेम आहे, त्यांना 20 फीट चढायला आणि उतरायला लागेल। मी सहारा मुंबईला धन्यवाद सांगेल की त्यांनी वारंवार लोकांची समस्या सरकार जवळ टाकले आणि ही समस्या आता मी सगळं क्रेडिट सहारा मुंबईला देणार। स्थानिकांच्या विरोधानंतर ही स्थगिती देण्यात आली। मात्र एवढ्या खर्चिक प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वीच MMRDA स्थानिकांचं मत जाणून घेतलं असतं तर सरकारी वेळ आणि खर्च दोन्हीही वाचवता आलं असतं। कुणाल जाधवसह मनाली दीक्षित। बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। आपण पाहत रहा सहारा समय।